वाचायची नाही तर मग पाकिस्तान मध्ये वाचायची काय? हनुमान चालीसा त्यांनी भारतात वाचावी, यत्र तत्र सर्वत्र वाचावी, कुणी नाही म्हटले त्यांना. परंतु हनुमान चालीसा वाचण्यासाठी नवनीत राणांना स्वतःचं घर नाही का, मंदिरं नाही आहेत का? दुसऱ्याच्या घरात घुसून हनुमान चालीसा वाचायची, माझ्या घरामध्ये मी एंट्री द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे ना. म्हणजे समजा आता एकनाथ शिंदे साहेबांच्या घराच्या बाहेर 9 तास वेटिंगवर भावना गवळी होत्या, त्यांना आत घ्यायचं की नाही हा शिंदे साहेबांचा प्रश्न आहे ना. भावना गवळी काही घुसून आत जातील का? भावना गवळींना कोणी ढकलायचं का आत? असं शक्य आहे का? ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे की कोणी आत कोणाला घ्यावं की नाही घ्यावं. आता हेमंत गोडसे वेटिंगवर होते बिचारे, नाही त्यांना आत घेतलं. इकडे आमचे देवाभाऊ नवनीत राणांना 1 तासामध्ये त्यांनी वेळ दिला, परंतु अमित शहा आणि मोदींनी देवाभाऊंना पण वेळ दिला नाही, इकडे उदयनराजांना वेळ दिला नाही. जोर जबरदस्ती करू शकाल का? तुम्ही एखाद्याच्या घरी धर्म नावाची गोष्ट जी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 नुसार आपल्या चौकटीच्या आत ठेवायची गोष्ट आहे. नवनीत राणांसारख्या ढ लोकांना ही गोष्ट कळणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.